After classification, our next step is to learn the basic terminology, basic important parts and important terms of the ICE engine. या सेगमेंट मध्ये आपण आता आयसी इंजिनचे बेसिकली पार्ट, त्याच्यात असणाऱ्या वेगवेगळ्या टर्म्स, त्याचे वेगवेगळे रेशोज, हे सगळं आता आपण परफॉर्मन्स वाईज जे असतील ते आधी पूर्ण बघतोय, मग त्यानंतर आपण वर्किंगला जाऊ. तुम्हाला आधी काही पार्ट्स कळणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचे व्ह्यूज एकदा डोक्यात आले की तुमच्या डोक्यात ती आयडिया येईल. यातला सगळ्यात पहिला महत्वाचा पार्ट आहे सिलेंडर. नाव सांगतं, इंटरनल कंबशन इंजिन हॅव देअर कंबशन इनसाइड द सिलेंडर. सिलेंडर म्हणजे काय? तर एक हॉलो पोर्शन नेहमीसारखा असेल. बोर्डवरती मी एक पोर्शन दाखवतोय, तो तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने त्याचा तुम्हाला सेक्शनल व्ह्यू मी दाखवतोय. आय एम इंडिकेटिंग यू द सेक्शनल व्ह्यू ऑफ इट, जो साधारणपणे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. थोडा डायग्राम काढण्याचा मी प्रयत्न करतोय, डायग्राम्स नीट समजून घ्या. इट इज अ पार्ट ऑफ द मशीन ऑर आयसी इंजिन इन विच कंबशन ऍक्च्युअली टेक्स प्लेस. याच्या टॉपला अशा काही गॅप्स मी दाखवतोय. इथे तुमचे व्हॉल्व, स्पार्क प्लग किंवा फ्युएल पंप, पोर्ट जे काय असतील ते इथं वरच्या साईडला ॲट द हेड, दिस इज कॉल्ड हेड ऑफ द सिलेंडर, इथे बसवले जातील. याची मेन रिक्वायरमेंट काय असते? व्हॉट इज द मेन रिक्वायरमेंट? तर याला हाय टेम्परेचर, जवळपास 1200-1300 डिग्री सेल्सिअसच्या आसपासचं टेम्परेचर आणि प्रेशर, जवळपास 70 bar प्रेशर याला विथस्टँड करायला लागतात. त्यामुळे हा कसा असला पाहिजे? रिजिड असला पाहिजे. इंजिनमध्ये डेव्हलप होणारी व्हायब्रेशन्स पण त्यांना काय केली पाहिजेत? ॲब्सॉर्ब केली पाहिजेत. रिजिडिटी असली पाहिजे ना म्हणजे. तर हा त्यामुळे कशाचा बनलेला असेल? मग कास्ट आयर्न. काही केसमध्ये कास्ट स्टील, आता काही ठिकाणी तुम्हाला अल्युमिनियमचेही सिलेंडर्स मिळतील. तुमची टेक्नॉलॉजी मॅन्युफॅक्चरिंग जशी ॲडव्हान्स होते तशा पद्धतीनं अल्युमिनियमचंही बनलेलं असेल. वेट कमी होतं, इंजिनचं वेट अल्युमिनियम लाईट वेट असल्यामुळे वेट कमी होतं, पण याची रिजिडिटी जबरदस्त असते. मी इथं वरती जे तुम्हाला एक सेगमेंट दाखवला आहे तो सेगमेंट पूर्णपणे याचे गॅप आहेत. इथं तुमचे व्हॉल्व, स्पार्क प्लग किंवा फ्युएल पंप, पोर्ट, व्हॉल्व जे काय असतील ते बसण्यासाठी आहेत. याच्या आतल्या साईडला परत लाइनर म्हणून एक भाग येतो, तो बसवतात. अत्यंत महत्वाचा भाग. साताऱ्यामध्ये कुपर फाउंड्री नावाची एक गोष्ट कंपनी सगळ्यांनी ऐकली असेल, ती या लाइनर मॅन्युफॅक्चरिंगसाठी फेमस आहे. वर्ल्ड क्लास लाइनर्स त्यांच्याकडे बनतात, काही लाइनर्स त्यांच्याकडे स्वतःचं पेटंट आहे. तो लाइनर याच्यात फिटअप असतो. मी हॅचिंग करून दाखवतो मुद्दून त्याला, क्रॉस हॅच. काय असतो हा लाइनर? व्हॉट इज द पर्पज ऑफ लाइनर? तर लक्षात घ्या, जर लाइनर नसेल तर हा संपूर्ण पार्ट सिलेंडरचा हा डायरेक्टली पिस्टनच्या कॉन्टॅक्टमध्ये अशा पद्धतीनं, या इतर रिंग असतील पिस्टनच्या, आणि सारखं ऑपरेशन करून डायरेक्टली सिलेंडरला काय होणार आहे? वियर अँड टियर होईल. आता विचार करा, जर सिलेंडरचा वियर अँड टियर झाला तर हे होल काय होणार आहे? मोठं होईल. मग इथे जे तुम्हाला टाईट प्रूफ गॅस लिकेज प्रूफ जो आपल्याला एक प्रकार पाहिजे तो न राहिल्यामुळं ऑब्व्हियसली वरती येणारे चार्ज, एक्झॉस्ट गॅस हे खाली येऊ शकतात इंजिनमध्ये परत. अल्टिमेटली पॉवर लॉस असेलच, शिवाय इनएफिशियन्सी. मग हा सगळा प्रकार रिप्लेसमेंटचा, सिलेंडरचा प्रिव्हेंट करताना आपण काय वापरतो? लाइनर. लाइनर हा सिलिंडरला आणि पिस्टनला सेपरेट करतो. इथं हा कसा पिस्टन येणार आहे? अल्टिमेटली जर खराब झाला तर लाइनर खराब होईल, सिलिंडर होणार नाही. तुम्ही नवीन लाइनर टाकणं कधी परवडत? म्हणून सिलिंडरच्या आत लाइनर असेल. बाहेर जो ब्लॅक मार्कर मध्ये दाखवलाय, दिस इज द इंजिन सिलिंडर, आणि ब्ल्यू मार्कर मध्ये जो दिसतोय दॅट इज द सिलिंडर लाइनर.
दुसरा जो महत्त्वाचा भाग आहे तो येतो पिस्टन. पिस्टनचं काम काय आहे? तर आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल जो काही हाय प्रेशरवर डेव्हलप होईल, हाय फोर्सेस जे डेव्हलप होतील आफ्टर कंबशन ऑफ फ्युएल, हे सगळे त्याला क्रँकशाफ्टकडे व्हाया कनेक्टिंग रॉड ट्रान्समिट करायचे असतात. पिस्टन इज द पार्ट ऑफ द मशीन विच ट्रान्समिट्स द फोर्स ऑफ कंबशन, प्रेशर ऑफ कंबशन लेट अस से, टू द करस्पॉन्डिंग इंजिन पार्ट्स. फोर्स ट्रान्समिट करणं त्याचं काम आहे. मग सर पिस्टन दिसतो कसा? 3D व्ह्यू जर घेतला तर तो एक सिलेंडर असल्यासारखा आणि अशा पद्धतीने दिसतो आणि ज्याला अशा ग्रूव्ह असतात मध्ये स्पेसिफाईड डिस्टन्स वरती ग्रूव्ह असतात. हा त्याचा 3D व्ह्यू तुम्हाला दाखवतो. 2D व्ह्यू जर पाहिजे असेल तर पिस्टन तुम्हाला असा दिसणार. मग दोन या सिलेंडरच्या बरोबर खाली पिस्टन काढतोय, याला अशा नंबर ऑफ ग्रूव्ह असतील 3 किंवा 4. लाईकवाईज ज्याच्या आत पिस्टन रिंग्स बसतात असा काहीतरी त्याचा एक युनिट तयार करून देतो तुम्हाला. ही जी ग्रूव आहे याच्या आत पिस्टन रिंग असतात, तो तुमचा तिसरा पार्ट येतो पिस्टन रिंग्स. पिस्टन रिंगचा पर्पज काय? पिस्टनचं मटेरियल कास्ट आहे. पिस्टन रिंग्स पण साधारणपणे कास्ट स्टीलच्या वरची जी सगळ्यात टॉपमोस्ट असते ती क्रोमियम प्लेट असते, कारण त्याला जास्त वियर एंड टियर होतं. म्हणून पिस्टनच्या सगळ्यात वरची जी पिस्टन रिंग असेल त्याला क्रोमियमचं कोटिंग केलं जातं. वरच्या दोन रिंग्स असतात वगैरे. काय होतं जेव्हा इथले गॅसेस वगैरे असतात ना, तर तुमचा हा पिस्टन समजा नुसता असा बेअर ठेवला तर आफ्टर सर्टन टाइम वेअर एंड टेअर झाला की ते गॅप डेव्हलप होते आणि गॅसेस काय होऊ शकतात? खाली होऊ शकतात. ते खाली न येऊन देण्यासाठी आपण हा जो गॅप आहे तो गॅप फिलअप करतो युझिंग पिस्टन रिंग्स. Piston rings seal the gap between cylinder and piston. Also, they make sure that charge, exhaust gases will not come downward. They will remain at the top of piston. Piston cha varthi rati lachi te kaalji ghetat. Manun piston rings haik tumcha mahatvacha bhag hoto ice engine madhe. Piston ring chi diagram samapane asha paddhatine yeil. Yanantar पुढचा महत्त्वाचा पार्ट हा कनेक्टिंग रॉड आहे. मी सगळं मुद्दा टॉप असणार आहे म्हणजे तुम्हाला एक असेंब्लीचा बघण्याचा फील येईल. कनेक्टिंग रॉड. आता कनेक्टिंग रॉड काय आहे? तर जी काही पिस्टन कडून येणारी मोशन आहे, रेसिप्रोकेटिंग मोशन ऑफ पिस्टन, हे त्याचं काम आहे खाली असणाऱ्या क्रँकला देणं, म्हणजे एक मीडिएटर थोडक्यात. कनेक्टिंग रॉडचा जर शेप बघितला तर त्याचा एक एंड स्मॉलर असतो, दुसरा एंड व्हर्टिकल किंवा बरोबर याच्या खाली असा मोठा, वन स्मॉलर एंड हा कुठं बसतो? तर पिस्टन जवळ. मोठा एंड क्रॅंक जवळ जातो आणि यांना असं हे शेप असतो. कनेक्टिंग रॉडचा डायनामिक फोर्स अनालिसिस अत्यंत अवघड असतो, कारण ही रिजिड बॉडी, रिजिड बॉडीला सीजी नसतो. तो सीजी तुम्हाला ॲश्युम करून काम करायला लागतं. त्याचं मटेरियल कास्टील असतं, साधारणपणे कास्टिंगच मॅन्युफॅक्चर केला जातो, रिजिड लागतो. याची सगळ्यात मोठी महत्त्वाची रिक्वायरमेंट ही एंड्युरन्स लिमिट असते. फटीग लाईफ आणि एंड्युरन्स लिमिट सगळ्यात जास्त लागते. हा पार्ट शक्यतो कोणीही रिप्लेस करत नाही.
एकदा तुम्ही गाडी घेतली, गाडी पर भांगरात निघेपर्यंत कनेक्टिंग रोड बदललेला माणूस हा अत्यंत रेअर असेल. आणि याचं मॅन्युफॅक्चरिंग हे परफेक्ट व्हायला लागतं. आता ही जी होल्स दिसत आहेत ही कशासाठीच हॉलो पोर्शन आहे हा इथं हे असं असतं. दिस इज कनेक्टिंग रॉड. नाही इथं कशाला आहे तर इथं पिस्टन पिन असते. हा जो पिस्टन आहे ना याच्या आत अशा हॉलो लाईन्स असतात, दाखवत नाही आता ते अजून कॉम्प्लिकेटेड बने. याच्या भोवती पिस्टन अडकवतात आणि त्यासाठी काय असते पिन, अशी पिन जाणार कनेक्टिंग रॉडच्या आतनं लक्षात. आणि याच्यावरती काय असणार परत तुमचं पिस्टन, म्हणजे ती असेंब्ली तुम्हाला एक शॉर्टमध्ये मी दाखवतो. ही पिस्टन पिन, याला तो कनेक्टिंग रॉड लागतो असं असेंबल होतात. याच्यात पिस्टन पिन तुम्ही बसवणार. दुसऱ्या एंडला क्रँक पिन असते, त्याला अटॅच करून तुम्ही क्रँक लावता. दिस इज द क्रँक. दॅट्स वाय इम्पॉर्टंटली पुढचा एक पार्ट येतो त्याला म्हणतात गजन पिन और पिस्टन पिन. GUDGEON गजेन और पिस्टन. गडजेन बिडजेन असले कुठलेही प्रकारचे उल्लेख किंवा प्रोनाऊन्सिएशन करायचे नाहीत. डी सायलेंट आहे तो सायलेंटच ठेवा. ओरल्सला नाही तर गडजेन पिन. मग गजेन पिन म्हणजे काय? पिस्टन पिन विच फिट्स इन टू द पिस्टन स्पिंडल लाइक अँड इट पासेस थ्रू द स्मॉलर एंड ऑफ द कनेक्टिंग रॉड. त्याच्या पुढचा भाग क्रँक. जसं मी सांगितलं की कनेक्टिंग रॉड तुमचा पिस्टन जवळ बसणार आहे स्मॉलर एंड, आणि याच्या मोठ्या एंड जवळ विथ द यूज ऑफ क्रँक पिन, इथं क्रँक पिन ऍड करून इथं बरोबर परत क्रँक येणार आहे. क्रँक काय होतो तर कंटिन्युअस रोटेशनल मुवमेंट मध्ये जातो, क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज कंटिन्युअस फिरत असते. सो क्रँक इज द युनिफॉर्म रोटरी पार्ट ऑफ द इंजिन विच रिसीव्ह द पॉवर फ्रॉम द कनेक्टिंग रॉड. आयस इंजिन बद्दल विचार केला तर हा सगळा क्रँक आपण ज्याला कनेक्ट करतात, म्हणजे हे एका सिलेंडरचा क्रँक झाला, असा दुसऱ्या सिलेंडरचा असेल, तिसऱ्या सिलेंडरचा असेल, हे सगळे क्रँक आपण कॉमनली एका शाफ्टला कनेक्ट करतो. हा समजा क्रँक पहिल्या सिलेंडरचा आहे, दुसऱ्याचा काहीतरी फिरून इथं आलेला आहे, तिसऱ्याचा इकडं कुठेतरी गेलेला आहे, लाईक वाईज. तर हे सगळे क्रँक तुम्ही ज्या शाफ्टला कनेक्ट करताय त्याला म्हणतात क्रँक शाफ्ट. क्रँकशाफ्ट इज द इंजिन शाफ्ट विच इज इंटिग्रल विद इन द इंजिन हुज मेन फंक्शन इज टू रिसीव द पॉवर ऑब्टेन फ्रॉम द इंटरनल कंबशन ऑफ द फ्युएल अँड ट्रान्समिट इट टू द ड्रिवन शाफ्ट. याचं काम काय? इंजिनमध्ये डेव्हलप झालेली पॉवर जी असेल, या भागात जी झालेली पॉवर असेल ती स्वतःकडे ऍब्सॉर्ब करून घेणे आणि ही पुढे ड्रिवन शाफ्टला ट्रान्समिट करणे. यानंतर पुढचा जो पार्ट येतो त्याला म्हणतात क्रँक केस. हा पार्ट तुमच्या क्रँकशाफ्टला क्रँकला पूर्णपणे कव्हर अप करतो. तो केसिंग म्हणतो ना आपण आउटर केसिंग, की ऑइल वगैरे बाहेर येऊ नये किंवा बाहेरचे कुठले कॉन्टॅमिनेशन त्या इंजिनमध्ये जाऊ नयेत म्हणून केलेली ऍडजस्टमेंट असते क्रँक केस. आउटर इंजिन कव्हर म्हटलं तरी चालेल फॉर दी क्रँक अँड क्रँकशाफ्ट असेंब्ली. म्हणजे तुम्ही आत्ता जे प्रिन्सिपल पार्ट्स इथं बघितले ते सगळे प्रिन्सिपल पार्ट्स हे असेल सिलेंडर, सिलेंडर लाइनर ब्लू मार्कर मध्ये जो आहे तो. सो आता आपण प्रिन्सिपल इंजिन इंजिन पार्ट कुठले बघितले ते बघूया. सिलेंडर, लाइनर, त्याच्यानंतर पिस्टन, पिस्टन पिन सॉरी पिस्टन रिंग, कनेक्टिंग रॉड, कनेक्टिंग रॉड नंतर गजेन पिन जी पिस्टनला असते ती, क्रँक, क्रँक सगळ्या ज्या शाफ्टला कनेक्ट केले ते क्रँक शाफ्ट, त्यानंतर क्रँक केस. आता पुढच्या सेगमेंटला येऊ. जो पुढचा सेगमेंट आहे
इनलेट पोर्ट पोर्टच्या ऐवजी व्हॉल्व म्हटलं तरी चालेल अँड इनटेक मॅनिफोल्ड. इनलेट पोर्टच्या ऐवजी इनटेक व्हॉल्व म्हटलं तरी चालतं, सक्शन व्हॉल्व पण म्हणतात, सक्शन पोर्टही म्हणतात. आणि त्यानंतर लगेच 10 लिहून टाकतो कारण दोघांचे फंक्शन जवळपास सेमच आहे. एक्झॉस्ट पोर्ट, पोर्ट या शब्दाच्या ऐवजी व्हॉल्व असाही शब्द येईल. अँड एक्झॉस्ट मॅनिफोल्ड असेल. आता आपण या असेंब्लीकडे, इथं वर जे मी गॅप ठेवली ना इथं, सर याचं काय फंक्शन हो? तर लक्षात घ्या, इथं समजा तुमचा जो पेट्रोल असेल, फ्युएल असेल, हवा असेल, मिक्सचर असेल पेट्रोल आणि हवेचं, हे जिथनं तुम्ही ॲड करणार आहात तोच तो इनलेट पोर्ट किंवा व्हॉल्व. इनलेट पोर्ट ऑर व्हॉल्व ॲडमिट्स द वर्किंग सबस्टन्स ऑर चार्ज. आयस इंजिनमध्ये जो आपण सक्शन व्हॉल्वमधनं जे काही एंट्री सिलेंडरमध्ये घेतो त्याला आपण साधारणपणे चार्ज असं म्हणतो. फ्रेश चार्ज जो ॲडमिट करतो तो कोणा थ्रू होतो? इनलेट पोर्ट. आणि त्याचवेळी सगळ्या इंजिनचे, आता समजा मल्टी सिलेंडर इंजिन आहे, तुम्ही सगळ्यांनी गाडी जर आपली फोर व्हीलर त्याचं बोनेट उघडून बघितलं तर तुम्हाला दिसतात हे, या सगळ्यांचे जे काही इनलेट पोर्ट असतात, समजा आता चार सिलेंडर इंजिन आपण विचार घेतलं, तर या चार सिलेंडर इंजिनचा इनटेक मॅनिफोल्ड म्हणजे एक प्रकारची कॉमन पाइपिंग सिस्टीम असते अशी. असं काहीतरी की प्रत्येक सिलेंडरला 1, 2, 3, 4 हे जे चार सिलेंडर आहेत ना, यांना आपण चार्ज ज्या कॉमन पाइपिंग थ्रू देतो त्याला काय म्हणतात? इनटेक मॅनिफोल्ड. हा इनटेक मॅनिफोल्ड आला. मॅनिफोल्ड म्हणजेच हे समजा आपले सिलेंडर नंबर 1, सिलेंडर नंबर 2, सिलेंडर नंबर 3, सिलेंडर नंबर 4, चार सिलेंडर आहेत. या सगळ्यांचे पोर्ट ज्या कॉमन पाइपिंग सिस्टीमनं कनेक्ट केलेले आहेत त्याला काय म्हणतात? इनटेक मॅनिफोल्ड. इनटेकच्या ऐवजी एक्झॉस्ट लावा फक्त शब्द. म्हणजेच एक्झॉस्ट पोर्ट आणि एक्झॉस्ट मॅनिफोल्ड का प्रोव्हाइड करायचे? तर आपण आयसी इंजिनमध्ये काय शिकतोय की आपण फ्युएल इग्नाइट करतोय. एकदा का फ्युएल इग्नाइट करून झालं की त्यातनं काय तयार होणारे? युजलेस गॅसेस, ज्याला आपण स्मोक असं म्हणतो. त्यांची पॉवर जेव्हा कमी होते त्यानंतर ते युजलेस आहेत. आणि ते जर इंजिनमधून बाहेर काढले गेले नाही, तसेच ठेवले, तर इंजिनवर बॅक प्रेशर वाढतं आणि अल्टिमेटली इंजिन परत बंद पडतं. काहींनी हा उद्योग केला असेल आत्तापर्यंत की एक्झॉस्ट मॅनिफोल्ड एक्झॉस्ट का असावेत. तर समजा सायलेन्सर एखाद्या गाडीचा बंद करून ठेवला आणि गाडी जर सुरू केली तर गाडी एकतर सुरू होत नाही. मग समजा चालू गाडीचा जर तुम्ही सायलेन्सर त्याचा बंद करून ठेवला तर ते जेवढे एक्झॉस्ट गॅस असेल ते परत बॅक टू द इंजिन जातात आणि इंजिन ब्लॉक करून ठेवतात. म्हणजे बॅक फायरिंग हा प्रकार होतो, तो होऊ नये म्हणून एक्झॉस्ट पोर्ट असतो. दिस इज द पोर्ट ऑर वॉल थ्रू विच एक्झॉस्ट गॅसेस आर अलाउड टू लीव द इंजिन वन्स द कंबशन इज कम्प्लीटेड. एक्झॉस्ट मॅनिफोल्ड जसं आता आपण बघितलं, कॉमन पाइपिंग सिस्टीम असेल ज्याच्यातून सगळ्या इंजिन मधून, सगळ्या सिलेंडर मधून येणारे एक्झॉस्ट गॅस काय केले जातील? कलेक्ट केले जातील. कॉमन पाइपिंग सिस्टीम विच कनेक्ट्स द एक्झॉस्ट वॉल्व ऑफ ऑल द इंजिन ऑफ ऑल द सिलेंडर्स, नॉट इंजिन्स. हे पार्ट झाल्यानंतर आता महत्वाचा परत पुढचा एक पार्ट येतो. द नेक्स्ट इम्पॉर्टंट पार्ट इज फ्लायव्हील. वॉट इज मीन बाय फ्लायव्हील? इमॅजिन द केस, आपण फोर स्ट्रोक इंजिनचं उदाहरण घेऊ. फोर स्ट्रोक इंजिन मध्ये आता थोड्याच वेळ सुरू होईल तुम्हाला, तर पहिला स्ट्रोक कुठला आहे? सक्शन. दुसरा कुठला आहे?
कॉम्प्रेशन, तिसरा कुठला आहे पॉवर, चौथा कुठला आहे एक्झॉस्ट. पण एक एक्झाम्पल घेऊ म्हणजे तुमच्याही लाईफमध्ये असल्यासारखं वगैरे प्रॅक्टिकल एक्झाम्पल होऊन जाईल, डायरेक्ट इकडे जातच नाही. आपण सकाळी जेवतो ना, बरोबर, जेवत असत जेवल्यानंतर आपल्याला काय मिळते, एनर्जी मिळते. आता ही एनर्जी तुम्ही कुठल्या पद्धतीचं काम करता त्या पद्धतीने डिस्ट्रीब्यूट होत जाते. की समजा तुम्ही खूपच एखाद्या बिल्डिंगचे 15 मजले समजा सारखे वरखाली गेले की तुम्हाला एक्झॉस्ट झाल्यासारखं वाटतं, म्हणजे तिथे एनर्जी कन्झम्पशन काय झालं, जास्त झालं, बॉडी सप्लाय करत राहते. आणि नुसते झोपून राहिलं तर काहीच फरक पडत नाही. म्हणजेच आपल्याला जेवणातनं मिळालेली युनिफॉर्म एनर्जी ही आपण जशी बॉडीला ॲज पर द रिक्वायरमेंट डिस्ट्रीब्यूट करतो, तेच काम फ्लायव्हील सगळ्या आयसी इंजिनमध्ये करतं. पॉवर स्ट्रोक मध्ये मिळणारी पॉवर ही खूप मॅक्सिमम असते. मग ही जी मॅक्सिमम अमाऊंट ऑफ एनर्जी मिळाली ही फ्लायव्हील स्वतःमध्ये स्टोअर करतं विथ द इनर्शिया इफेक्ट. फॅन सुरू केला, बरोबर, आणि थोड्या वेळाने बंद केला तर फॅन लगेच बंद होत नाही, तो काही रोटेशन पूर्ण करून बंद पडतो. कशामुळं? त्याचा स्वतःचा इनर्शिया आहे. पॉवर स्ट्रोकच्या वेळी जी काही मिळालेली एनर्जी आहे ती आपण कोणाला ट्रान्समिट करतोय, क्रँकशाफ्टला. हा जो क्रँकशाफ्ट आहे त्याला एक फ्लायव्हील लावून ठेवायचं, ते फ्लायव्हील काय होणार, फिरणार, फिरलं की त्याच्यात तो एनर्जी काय करतो, स्टोअर करून ठेवतो विथ द हेल्प ऑफ इनर्शिया. आणि राहिलेल्या 3 स्ट्रोकला ती डिस्ट्रीब्यूट करत जातो. त्याचं तुम्हाला ते कॅल्क्युलेशन वगैरे असतं एनर्जी वगैरेचं, ते तुमचा थिअरी ऑफ मोशनचा पार्ट राहतो. तुम्ही फक्त एवढंच लक्षात ठेवा, फ्लायव्हील इज कनेक्टेड टू द इंजिन क्रँकशाफ्ट, इट ऍक्ट्स लाईक अ एनर्जी रिझर्वायर, इट स्टोअर्स द एनर्जी ड्युरिंग द पॉवर स्ट्रोक अँड रिलीजेस इट ड्युरिंग सक्शन, कॉम्प्रेशन अँड एक्झॉस्ट स्ट्रोक्स. एवढं तुम्हाला आता इनफ आहे. फ्लायव्हील तुम्हाला परत डिग्रीमध्ये असतो, तिथे अजून डिटेल्स येतातच, सेकंड इयरच्या टॉममध्येही झालेले असतील फ्लायव्हील म्हणजे काय. तो एनर्जी रिझर्वायर आहे तुमच्यासाठी. यानंतर पुढचा पार्ट येतो, तो येतो स्पार्क प्लग. सगळ्यांनी बघितलाच असेल, बॉश कंपनीचा सगळ्यात जास्त वापरला जातो. त्याचं काम काय, तर जेवढे काही तुमचे पेट्रोल इंजिन्स आहेत, स्पार्क इग्निशन इंजिन्स आहेत, जे काही फ्युएलचं कंपोशन करायचं त्यासाठी लागणारा जो स्पार्क आहे तो तुम्हाला कुठं मिळणार आहे, स्पार्क प्लग मध्ये मिळणार. स्पार्क प्लग प्रोव्हाइड्स द नेसेसरी स्पार्क ऍट द एंड ऑफ कॉम्प्रेशन स्ट्रोक टू इग्नाइट द फ्युएल. साधारणपणे 21,000 व्होल्टच्या आसपास तुम्हाला तो स्पार्क लागतो, 21,000 ते 28,000 व्होल्टच्या दरम्यानचा तो स्पार्क असतो, एवढं मोठं व्होल्टेज त्याला डेव्हलप करायला लागतो. अत्यंत मायक्रो गॅप असतं त्याची, तुम्ही स्पार्क प्लगचे जे टर्मिनल्स असतात त्याची गॅप बघा, 1 mm पेक्षा पण कमी असते. 13वा पार्ट कार्बोरेटर. पेट्रोल इंजिन मध्ये पेट्रोल आणि एअर ही ज्या ठिकाणी मिक्स केली जाते प्रॉपर प्रपोर्शन मध्ये आणि परत पुढे डिस्ट्रीब्यूट केली जाते, तो पार्ट म्हणजे कुठला येतो, कार्बोरेटर येतो. कार्बोरेटर म्हणजे तुम्ही FM मध्ये जो व्हेंच्युरमीटर बघितलेला शिकलेला आहात त्या व्हेंच्युरमीटरच्या प्रिन्सिपलवर ऑपरेट होतो. याचं काम एकच आहे, एअर आणि फ्युएलचं रिक्वायर्ड प्रपोर्शनचं मिक्सचर तयार करणे. 14वा पार्ट हा फ्युएल पंप. जो डिझेल इंजिनमध्ये लागतो, बॉश कंपनी फ्युएल पंप प्रोव्हाइड करते. ते मास्टर आहेत, म्हणजे पूर्ण मोनापल्ली मार्केटची म्हटली तर ती पूर्णपणे बॉश कंपनीचे डिझेल इंजिन्समध्ये वापरतात. याचं काम एकच असतं, जेव्हा कॉम्प्रेशन स्ट्रोकच्या एंडला फ्युएल हाय प्रेशराइज फॉर्ममध्ये आपल्याला इंजिनमध्ये पोहोचवायचं आहे, ते काम कोणाचं असणार आहे, फ्युएल पंप. फ्युएल पंप प्रोव्हाइड्स डिझेल ॲट व्हेरी हाय प्रेशर. आणि जे काही फ्युएल पंपकडनं प्रेशराइज होऊन आलेलं फ्युएल आहे ते इंजिनमध्ये फाईन स्प्रे मध्ये टाकण्याचं काम फ्युएल नोझलचं आहे. फ्युएल नोझल इंजेक्ट्स द डिझेल इन फॉर्म ऑफ फाईन स्प्रे सो दॅट इट इज इक्वली डिस्ट्रीब्युटेड इन साइड द सिलेंडर. सिलेंडरच्या आत अत्यंत चांगल्या पद्धतीने स्प्रे करण्याचं काम राहतं.
सहापण एक जनरल विचार करा की याचं किती फंक्शन महत्त्वाचं असेल, तर आपण एक विचार करू, एक लिटरमध्ये ट्रक साधारणपणे 4 किलोमीटर जातो ॲव्हरेज, तो 1000 ml म्हणजेच मध्ये 4000 मीटर जातो, म्हणजे आपण समजा 1 मिलीलिटरचा एक ड्रॉपलेट पकडला, एक ड्रॉप 1 मिलीलिटरचा, तर त्याचा स्प्रे करून इग्नाइट केल्यानंतर जी पॉवर डेव्हलप होते त्याच्यात तो ट्रक किती गेला पाहिजे, 4 मीटर। म्हणजे विचार करा केवढा फाईन स्प्रे असेल। तुम्ही जे बॉडी स्प्रे वगैरे वापरता बरोबर, त्याची जी नोझल असते त्याचा एकदा स्प्रे बघा, त्याच्यापेक्षा पण मायक्रॉन। सहजपणे फ्युएल जी नोझल असते त्याचा डायमीटर हा 0.5 मिलीमीटरच्या पण पेक्षा कमी असतो, 0.5 मिलीमीटर म्हणजे 1 मिलीमीटरच्या पण अर्धा, याच्यापेक्षाही कमी लागतो। ते ड्रिलिंग करताना स्पेशल मॅन्युफॅक्चरिंग ड्रिलिंग मशीनवरच करायला लागतं। हे साधारणपणे आपल्या आय सी इंजिनचे इम्पॉर्टंट पार्ट्स आहेत। आता आपण हे सगळे तुम्हाला त्या तुमच्या नोट्समध्ये दिसतात लिहिलेले आहेत, तिथं तुम्ही बाजूला या डायग्राम्स काही काढून ठेवा, म्हणजे तुमच्या रेफरन्सला राहतील। बाकी हे सगळे पार्ट तुम्हाला तिथे डिटेलमध्ये मी ज्या सिस्टीममध्ये बोललेलो आहे तसेच तुम्हाला एक्झॅक्टली दिसतील।